या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। प्रहार संघटनेचे शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। तसेच कोविड काळात विविध सामाजिक कार्य केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला। त्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महिला आघाडीच्या सचिवा वंदना पंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या सचिव पदाचा राजीनामा देऊन प्रहार संघटनेत प्रवेश केला। त्यानंतर प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा महिला अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करून त्यांना प्रवेश पत्र देण्यात आलं। जयश्री संतोष बोरा यांची महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं, तसेच नूतन महिला जिल्हाध्यक्ष वंदना पंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तसेच प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात प्रहार जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहर प्रमुख अजितभाऊ कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खलीलबाई मणियार, युवा जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, करमाळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सिद्धाराम काळे, रुग्ण व आरोग्य सेवक महम्मद पठाण, मोहोळ तालुकाध्यक्ष वैभव जावळे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी, मंद्रुप येथील प्रमुख उस्मान नदाफ, दक्षिण सोलापूर तालुका मोहसिन तांबोळी, दक्षिण सोलापूर तालुक्याचे कार्याध्यक्ष तायप्पा कोळी, समर्थ गुंड श्रीशैल येलगोंडे, माळा तालुकाध्यक्ष अमोल केसरे, करमाळा युवक उपप्रमुख पप्पू ढवळे, माळशिरस तालुकाध्यक्ष संजय पवळ, अक्कलकोट शहर प्रमुख अमर शिर, करमाळा महिला अध्यक्ष स्वातीताई गोरे, सोलापूर जिल्हा सचिव जयश्री संतोष बोरा यांच्यासह जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी भाजप जिल्हा सोलापूर जिल्हा सचिव वंदना पंत। आज मी वंदनीय बच्चूभाऊ कडू, प्रहार बच्चूभाऊ कडू यांच्या पक्षात प्रवेश, जिल्हाध्यक्ष म्हणून प्रवेश केला। तर पहिल्यापासून माझीही इच्छा होती की मी पहिल्यापासून समाजसेवा करत होते, अगोदर काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये बऱ्याच संघटनेमध्ये याच्यात काम केलं समाजसेवा, पण कुठंतरी उणीव राहून गेली होती की बच्चूभाऊचं जसं कार्य आहे, जसं तळागाळात महिलापर्यंत, विधवा, अपंग सगळ्यापर्यंत, थोड्या थोड्या लोकांपर्यंत, ते की दुर्बल लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचत होतं, तसं आपण कुठंतरी खंत होती की पोचत नाही। अशातच मग जिल्हाध्यक्ष आमचे दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्याशी संपर्क झाला, म्हणलं माझी सरी इच्छा आहे की मला बच्चूभाऊंच्या ह्याच्यात काम करायचं आहे, जिद्द आहे तिथं नक्कीच हे होतं आहे। माझं हे आज भाग्य आहे की आज मला प्रहारचं जिल्हाध्यक्षपद हे करायला, जिल्हाध्यक्षपद मिळाली, संधी मिळाली, आणि त्यातून मी नक्कीच बच्चूभाऊंचे जे विचार आहेत त्यांच्या विचारावरच चालायचा प्रयत्न करीन, आणि त्यांचे विचार तळागाळापर्यंत, महिलापर्यंत, सगळ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू। कुठेही राजकारण आणू देणार नाही, आणि मला पण ते आवडत नाही जिथं महिलाला संघटन एकत्र करून जास्तीत जास्त बहीण भावासारखं सगळ्यांना पुढं घेऊन जास्तीत जास्त पक्ष कसा वाढेल ह्याचं मी निश्चितच विचार करेन। आणि माझ्या मला हे पत्र दिल्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद, आभार व्यक्त करते, आणि माझे हे दोन शब्द संपवते। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रहार आणि शहर प्रहार ची जिल्हा मीटिंग पार पडलेली आहे। प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी तालुका अध्यक्षासहित तालुक्यातले पदाधिकारी, तसेच आमचे जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य या मीटिंगला हजर आहेत। महिला कार्यकारिणीसुद्धा या ठिकाणी हजर आहे। आज बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त ज्या प्रकारे आपण या जिल्ह्यातून एक रुग्णवाहिका लोकार्पण करणार आहोत, त्या अनुषंगाने आमच्या तालुका अध्यक्षांनी या मीटिंगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। आणि बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळे कार्यक्रम राबवून त्या ठिकाणी एक हरित क्रांती सप्ताह पार पाडण्याचा योजना आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर अनेक पक्षातून या ठिकाणी आज या मीटिंगमध्ये प्रहारमध्ये महिला आघाडीच्या काही महिला सहभागी झालेल्या आहेत। त्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला सरचिटणीस वंदनाताई पंत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, आणि त्यांच्या आम्ही महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी निवड केलेली आहे। त्याचबरोबर बळीराजा शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा जयश्रीताई बोरा यांनीसुद्धा या ठिकाणी प्रहारमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी आम्ही निवड केलेली आहे। या ठिकाणी ही जी जिल्हा मीटिंग आहे ती अतिशय उत्साहात पार पडलेली आहे। ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही स्वबळावर या ठिकाणी जिल्ह्यात बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली या, आणि आमचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांच्या प्रमुख
मार्गदर्शनात लढणार आहोत आणि कोणत्याही पक्षाच्या सोबत जाण्याची आमची मानसिकता नाही। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, सध्याचं प्रहारचं या जिल्ह्यात काम पाहता, आम्ही या सर्व निवडणुका या ठिकाणी स्वबळावर लढवणार आहोत। धन्यवाद।